उन्हाळ्यात हुंगी, पावसाळ्यात पूर आणि आता ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. खतांचा मिरगी डोस टाकलेल्या कोश 80-032 जातीच्या ऊसावरच लोकरी माव्याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. पावसामुळे ऊस शेतात पडल्यानं आणि ऊसाची उंची वाढल्यानं कीटकनाशक फवारणी करणं शक्य होत नाही. वेळेत फवारणी झाली नाही तर माव्याचा प्रादुर्भाव वाढून ऊस उत्पादनात घट येण्याची भीती आहे. यंदा जोरदार पावसामुळे नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या ऊसाची रया निघून गेली आहे. पुराच्या तडाक्यातून वाचलेल्या 86-032 ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. साखर उतारा चांगला आणि चांगले उत्पादन मिळणारे 86-032 ऊसाची जात असल्यानं बहुतांशी शेतकऱ्यांचा कल या ऊसाकडं आहे. प्रत्येक वर्षी माव्याचा प्रादुर्भाव होतो, परंतु यावर्षी ऊसावर मावा झपाट्यानं पसरत आहे. त्यामुळे जैविक पद्धतीचा वापर करावा असा सल्ला येथील शेतकऱ्यांना दिला. नाव भारत आनंदा बच्चे, राहणार बच्चे सावर्डे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सध्या उष्ण दमट हवामुळे ऊसावर पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे. लोकरी माव्याचे कीटक ऊसाच्या पाण्यातील शर्करा शोधून देतात, त्यामुळे ऊसाची वाढ खुंटते व नुकसान होऊन उत्पादन घडते. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कीटकनाशकाची शेतकऱ्यांनी फवारणी करावी व जैविक पद्धतीचा वापर करावा. तसेच लोकरी मावा ऊसाच्या पाण्यातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्यानं ऊसाचं उत्पादन घटणार आहे. ऊसाची उंची वाढल्यानं आणि ऊस कोलमडल्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करणं शक्य होत नाही. ऊसाला मिरगी डोस टाकल्यामुळं मावा वाढत आहे. वातावरणाच्या बदलाचा सुद्धा परिणाम होत आहे. त्यामुळं ऊसाला खतांचा मिरगी डोस टाकताना नत्राचा डोस प्रमाणात टाकल्यानं लोकरी माव्याचं प्रमाण वाढणार नाही असं कृषी सहाय्यक माधुरी पाटील यांनी सांगितलं. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी पोरपाळेहून श्रीकांत कुंभार. सध्या ऊसामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. जे शेतकरी ऊसासाठी नत्रयुक्त खताचा म्हणजे युरियाचा जास्त वापर करतात, त्या पिकावरती जास्त करून लोकरी माव्याचा प्रादुर्भाव होत असतो. यासाठी कोणतंही कीटकनाशक फवारता येत नाही, कारण ऊस मोठा असतो आणि मावा खालच्या बाजूला, पानाच्या खालच्या बाजूला असतो, त्यामुळं फवारणी करता येत नाही. आणि लोकरी मावा जेव्हा तयार होतो तेव्हा 30-35% ज्यावेळी तयार होतो त्यावेळी निसर्गातच त्याला लोकरी माव्याला खाणारी मित्र कीटक तयार होत असतात. शेतकऱ्यांनी ते निरीक्षण करावं आणि जर गरज असेल कीटकनाशक फवारणीची तर मिथेल डिमेटिन नावाचं जे कीटकनाशक आहे ते 10 लिटरच्या पंपाला 18 ml प्रमाणे फवारणी करावी.